सर्वजण म्हणण्यानंतर काय सर्जन किंवा असं काही शिवसारखा जात नाही. जिल्हा परिषद पंचायतीला आपल्याला जिल्हा परिषदेचे साई गट पंचायत जे नारायण गट आपल्याला गाव निहाय माझ्याबद्दल म्हणणं आहे सर्व जे गाव जिल्हा शाखा झाली की 5-25-50 माणसाचं आपोआप जाळं तयार होतं. ती जाळं तयार झालं की ती कागदी यंत्रणा तुमच्याकडे आली तुम्हाला तुम्ही चालू आणि जोपर्यंत आपण यांना धडा शिकवणार नाही तोपर्यंत त्यांना करणार विचार करावा पाहिजे. की आज जे घडलं माझ्या दृष्टिकोनातून एक नंबर घेणे सांगली जिल्हा मध्ये अनेक मार्केट कमिटीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. खास करून सांगलीची मार्केट कमिटीची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढली जावी अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं झाली होती. याबाबतीत आमच्या बैठका झाल्या, याबाबतीत आमची चर्चा झाली, याबाबतीमध्ये आम्ही सर्व लोकांनी एकत्रित अर्ज भरले. असं असताना गेले 10 दिवस अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या असताना रात्री शेवटची चर्चेची फेरी जवळजवळ 5 वाजेपर्यंत चालली आणि शेवटी 5:05 या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं शिवसेनेला सांगितलं की तुमच्यासाठी आमच्याकडे जागा ॲडजस्ट होत नाही. म्हणजे भाजपला घ्यायला त्यांना जागा ॲडजस्ट होत होती. माजी आमदार विलासराव जगतापांना रात्री चर्चेमध्ये सामील करून घेतलं, त्यांना ॲडजस्टमेंट होत होते. परंतु आम्ही विरोध केला की आपण जर या ठिकाणी महाविकास आघाडीचा ट्रॅक सोडून जात असाल तर शिवसेना त्याला विरोध करेल आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी थांबवलं. पण त्याचबरोबर आम्ही विरोध केला म्हणून आम्हालाही त्या ठिकाणी त्यांनी थांबवलं आणि शिवसेना म्हणून घोरपडे सरकारांना 2 सीट दिल्या ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे असं ते म्हणतात. परंतु माझा स्पष्ट आरोप आहे घोरपडे सरकार हे तुमचेच, त्यांना शिवसेनेच्या नावावर खपवू नका. आम्ही घोरपडे सरकारांना कदाचित कळून चुकलो, त्यांना आम्ही DPDC दिली, त्यांना आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक केलं, परंतु त्यांनी कधीही पक्षाच्या फायद्याचं एकही काम केलं नाही आणि म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी शिवसेनेचा वापर करणारे घोरपडे यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई करण्यासाठी, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवणार आहोत. या बाबतीमध्ये आजच आमची जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली आणि त्या सर्वांनी मिळून एकमुखानं घोरपडे सरकार यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि वरिष्ठांनी तातडीनं त्यांची हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी पालकमंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब, विशाल पाटील साहेब यांनी शेवटच्या क्षणी जो शिवसेनेचा या ठिकाणी अपमान केला आहे तो शिवसैनिक कधीही विसरणार नाही. तुम्ही शेवटच्या क्षणी शिवसेनेला बाजूला सारून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम जे केलं आहे तो येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही वरिष्ठांना याबाबतीत कानावर घातलं होतं. आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय अनिल देसाई साहेब यांनी याबाबतीमध्ये जयंतराव पाटील साहेबांनी काँग्रेसच्या नेत्यांना या ठिकाणी फोन केला होता. त्यांनी सुद्धा सामावून घेतो म्हणून सांगितलं होतं. परंतु जी जिल्हा मध्यवर्ती बँकेला केलं तेच त्या ठिकाणी सांगली जिल्हा मार्केट कमिटीला केलं. म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातल्या सर्व मार्केट कमिटीमधली काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरची युती आज तोडली. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका देखील शिवसेना आपले मित्रपक्ष असणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेडला बरोबर घेऊन लढेल. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीला कदापि बरोबर घेणार नाही अशा पद्धतीच्या तीव्र भावना या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी सांगणार आहे, आम्ही तक्रार आहे आमची की आपण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून या बाबतीत कानावर घालून त्यांना ताकीद देण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला लोकसभेला सुद्धा आम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल. त्याचा निषेध म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीनं आम्हाला फसवलं त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी विड्रॉल केलेल्या आहेत. आम्ही त्याचा निषेध म्हणून आमचे सर्व उमेदवारी अर्ज माघार घेतलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीला यांच्या विश्वासावर न बसता या जागा पूर्णपणे ताकदीनं शिवसेना स्वबळावर लढणार आहे.